स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। मराठा वस्ती, भवानीपेठ आणि सोलापूर शहरातील नागरिकांना उजनी धरणातून तसंच हिप्परगा तलाव इथून प्रत्येक आठवड्यातून एकदा महानगरपालिकेअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो। भवानीपेठ परिसरातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। दूषित पाण्यामुळं परिसरातील नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे। यापूर्वी देखील दूषित गढूळ मैला मिश्रित काळ्या रंगाचं पाणी सोडल्यानं परिसरातील नागरिकांनी आणि माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनं दिली होती। त्यानंतर आता विषारी औषध टाकून पिण्याचं पाणी सोडून नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण होत असल्याची समस्या भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या कार्यालयात भेट घेऊन मांडली। या प्रसंगी त्यांनी काळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वात आधी उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांना प्रचारासाठी भरपूर कालावधी मिळाला, त्यामुळे त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ग्रामीण भाग 2 ते 3 वेळा पिंजून काढला। त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यंदा जनतेमध्ये मोदी विरोधी लाट दिसून आली। आपण गेली अनेक वर्षे भाजपला मतदान करूनही महागाई, बेरोजगारी, एकाधिकारशाही वाढतच चालल्यानं यंदाच्या निवडणुकीत भाजप नको असा सूर जनतेतून ऐकायला मिळाला। परिणामी शहर उत्तरमधून आमदार प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य मिळेल असा अंदाजही सुधीर खरटमल यांनी व्यक्त। उत्तर सदर बाजार वॉर्ड क्रमांक 17 मधील लोधी गल्ली 1B इथं चेंबरच्या दुरावस्थेमुळं नागरिक हैराण झाल्याचं दिसून येत आहे। चेंबर दर 10 दिवसाला घाणीमुळं तुंबलं जात असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात असून वस्तीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून चेंबरच्या आजूबाजूला असलेल्या घरांना त्याचा नाहक त्रास होत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत। काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीनं नवीन चेंबर्स बसवण्यात आले होते, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचं नागरिकांनी सांगितलं। वारंवार अशी परिस्थिती असल्यामुळं परिसरात राहणारी लहान मुलं आजारी पडत असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत असल्याचं सांगण्यात आलं। महापालिका प्रशासनाच्या झोन क्रमांक 8 या विभागीय कार्यालयाला सातत्यानं तक्रारी केल्या जातात, परंतु झोन कार्यालयाच्या वतीनं तात्पुरती व्यवस्था केली जात असून 10 दिवसानंतर जैसे थे परिस्थिती राहते। याच्यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी आता नागरिकांमधून होत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंद्रूप इथं आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आलं। आमदार सुभाष देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं। विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती। मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र असलेलं एक पोस्टर फाडलं। हा मुद्दा धरत भाजपनं त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केलं। त्याचाच एक भाग म्हणून मंद्रूपमध्येही आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। मरियाई चौक परिसरातील सध्याच्या महापालिकेच्या एक्झिबिशन सेंटर परिसरात खासगी कंपनीच्या जागेत असलेली 100 वर्षे जुनी लक्ष्मी मिलची 50 मीटर उंच चिमणी गुरुवारी पाडण्यात आली। ही चिमणी धोकादायक स्थितीत होती। महापालिकेनं चिमणी पाडण्याची नोटीस दिली होती। लक्ष्मी आणि विष्णू मिल युनिट बंद पडल्यानंतर न्यायालयानं मिलची रिकामी जागा लिलावाद्वारे विकण्यास परवानगी दिली होती। त्यानुसार 2004 साली लिलाव झाला। ट्रान्स एशिया कंपनीकडून ही जागा निवासी वापरासाठी अंतरिक्ष मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं विकत घेतली। कापड मिल सुरू असताना ही चिमणी बांधण्यात आली होती। पायामध्ये 10 फूट दगडी बांधकाम तर वरच्या 40 फुटात विटा आणि जुन्या चुन्याचं बांधकाम होतं। या चिमणीचं अलीकडंच कंपनीनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं।
चिमणी नैऋत्य दिशेला 3 फूट कल्ली होती. कंपनीनं हा अहवाल महापालिकेला दिला. महापालिकेनंही यावर ऑडिट केलं. तेव्हा ही चिमणी पाडावी अशी नोटीस कंपनीला दिली. कंपनीनं मुंबईच्या बांधकाम पाडणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही चिमणी गुरुवारी पाडली. सीटूचा 55वा वर्धापन दिन. मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं सीटूचे राज्य महासचिव MH शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार अडम मास्तर यांच्या हस्ते सीटूचा लाल झेंडा फडकावून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालय तसंच दत्तनगर परिसराला लाल झेंडे बांधून सजवण्यात आलं होतं. धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन 10वी उत्तीर्ण झालेल्या अंकिता कमलापुरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर, प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या हस्ते, तर शिवराया हंडे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, सिद्राम तेगेळी, लिंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, साईबण्णा मुडल, बंडोपंत डोळे, अशोक जिनोरे, सिद्राम हळ्ळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. एका विधी संघर्षग्रस्त बालकाला गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड इथं ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 1,05,650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आले. एकूण 3,43,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दीपक नारायणकर, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळे, अमर शिवसिंगवाले, भारत तुक्कूवाले, अजित माने, देवीदास कदम यांनी बजावली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. MIDC, होडगी, बोरामणी, भवानीपेठ या 4 शाखांमध्ये त्यांनी 32 वर्षे विद्यादानाचं कार्य केलं. हिंदी विषयासह खेळाचे शिक्षक म्हणूनही त्यांनी कार्य पाहिलं. श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. आत्मज्योत रथोत्सव यात्रा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, श्लोक पाठांतर स्पर्धा आदी उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं व्याकरण, संभाषण, लेखन, वाचन सुधारण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. SSC बोर्ड परीक्षेत ते परीक्षक आणि नियामक म्हणून 20 वर्षे कार्यरत होते. विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक यांच्याशी सलोख्याचे, स्नेहाचे, आपुलकीचे आणि प्रेमाचे संबंध असल्यानं ते आदर्श शिक्षक बनले. श्री बृहन्मठ होडगी संचलित SVCS हायस्कूल भवानीपेठ प्रशालेचे पर्यवेक्षक म्हणून सिद्रामप्पा उपासे हे शासनाच्या नियत वयोमानानुसार 32 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. काही दिवसांपूर्वी मनीषा आव्हाळे यांनी समाज कल्याण विभागाला अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली होती. कर्मचाऱ्यांच्या कामकाजात बदल न दिसल्यामुळं कामामध्ये गतिमानता दिसून येत नव्हती. अशात प्रसाद मिरकले यांनी हा अतिरिक्त पदभार नको असल्याचं कळवलं. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी समाज कल्याणचा पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. स्मिता पाटील यांनी समाज कल्याण विभागाची बैठक घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना कामकाजासंबंधी सूचना केल्या. यापूर्वी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत चंचल पाटील यांनी या विभागाचं कामकाज सांभाळलं होतं. आता तिसऱ्यांदा असा पदभार प्रशासनाकडे द्यावा लागला आहे. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.